कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी निलेश लंक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टर आंदोलन सुरू आहे. या ट्रॅक्टर मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी राणा लंक यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवून ठेवलं. या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही आणि मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य राणू लंके यांनी दिला. ठिकाणी आंदोलनाचा आमचा हा तिसरा दिवस आहे. जोपर्यंत सरकार सर्व शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन असंच चालू राहिलो. आज सर्व हजारो संख्येने या ठिकाणी शेतकरी बांधव ट्रॅक्टर घेऊन आले. तर मी सुद्धा स्वतः माता भगिनींना घेऊन स्वतः ट्रॅक्टर चालवत त्या ठिकाणी आली आणि आज अजून जर आता सुरळीत शांततेने हे आंदोलन चालू आहे आणि जर आजपर्यंत आज जर काही झालं नाही तर उद्या चक्का जाम होईल आणि आणखीन तीव्रतेचं हे आंदोलन होईल.